तसे पाहिले तर दशक्रिया विधी हा 16 संस्कारांपैकी शेवटचा विधी आहे. अंत्यविधी हा केवळ धार्मिकच विधी नसून तो भावनिक विधी आहे. पण आता हा पवित्र विधी पार पडत असताना एकामागून एक श्रद्धांजली परभाषणे हा प्रकार विशेषतः सर्व महाराष्ट्रात पाहायला मिळतो. देवाघरी गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे गैर नाही, पण त्याचा अलीकडच्या काळात अतिरेक होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. अत्यंत कृत्रिम भाषणे होतात. अमक्या तमक्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, आभाळ कोसळले, नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी त्यांचे रटाळ भाषण सुरू झाले की लोक उठून जातात, पण यांना ना लाज न लज्जा, प्रत्येक ठिकाणी यांचं आपलं सुरूच. बहुतांश शहरात व गावांमध्ये श्रद्धांजलीची भाषणे करण्यासाठी तर अक्षरशः रांग लागलेली असते. राजकीय लोक आणि नेते इथे ती संधी सोडताना दिसत नाहीत. खरे तर अंत्यविधी पार पडल्यानंतर श्रद्धांजलीसाठी आणि देवाघरी गेलेल्या व्यक्तीच्या आदर्श जीवनातील महत्वाचे मार्गदर्शी प्रसंग समाजाला कथन करण्यासाठी एक महत्वाच्या प्रमुख व्यक्तीचे भाषण हे पुरेसे आहे. तसेच निवेदकाने केवळ उपस्थितांच्या नावाचा उल्लेख करणे गरजेचे असताना जे हजर नसतात त्यांची नावेही घेतली जातात. नेत्यांची चमचेगिरी करण्यासाठी लाज लज्जा सोडून नंतर त्या पुढारींना भेटून व फोन करून मी तुमचे नाव दशक्रिया कार्यक्रमात व अंत्यविधी येथे घेतले असे बड्या मारत चाटुगिरी करताना दिसतात. हल्ली हा श्रद्धांजलीपर भाषणाचा अतिरेक वाढता आहे. लोकांनी सत्ता यांना थांबवण्याची वेळ आली आहे. कोणत्याही धर्मशास्त्रात अशी आदरांजली सांगितलेली नाही. ही नवीन प्रथा बंद करण्याची मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.